थोर साहित्यिक, नाटककार व आपल्या अमूल्य लेखणीने मराठी भाषेला सात समुंदर पार लौकिक करून शेक्सपियरच्या नावाने ओळखले जाणारे कैलासवासी राम गणेश गडकरी यांचा 137वी जयंती निमित्त राम गणेश गडकरी युवा मंच तसेच आकार रंगभूमी, राम गणेश गडकरी संघर्ष समिती व कल्चरल अकॅडमीच्या वतीने गडकरी पुतळा समाधीस्थळ तसेच निवासस्थानी पोहोचून भावपूर्व आदरांजली वाहण्यात आली. त्याचप्रमाणे गणेश वाचनालय, राम गणेश गडकरी कला वाणिज्य महाविद्यालय येथेही भाषाप्रभूला स्मरण करून आदरांजली वाहण्यात आली. गणेश वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर बरेठिया, विश्वस्त मंडळाचे ॲडव्होकेट श्रीकांत पांडे, कैलासवासी राम गणेश गडकरी युवा मंचाचे संस्थापक किशोर ढुंडेले, आकार रंगभूमी व कल्चर अकॅडमीचे आकाश पौनीकर, युवा सामाजिक कार्यकर्ते अभिषेक शाहू, अरुण काळंबे, शांताराम ढोके, सचिन लीडर, स्वप्नील पारवे, मुकेश झरबडे, शाहिद शेख, जाबीर शेख, प्रथमेश देशपांडे, मयुरेश देशपांडे, तसेच गडकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अरुण रुसिया, कैलास शर्मा, राहुल सावजी, मुकेश छेनिया, गोपाल घटे, विनय वाघमारे, प्रकाश टोरिया, अक्षय रुसिया आदींनी प्रामुख्याने उपस्थित राहून कैलासवासी राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीस उजाळा देत त्यांची जयंती साजरी केली. पियुष झिंझुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.